नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयाच्या अंतर्गत आपण विसंगत घटक ज्याला आपण ऑड वन असं म्हणतो या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत मात्र यामध्ये फक्त आपण प्रश्नपत्रिका क्रमांक एक ते प्रश्नपत्रिका क्रमांक पाचमधील विसंगत घटक जे फक्त शाब्दिकच्या संदर्भानं आलेले आहेत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे अंकांच्या आणि वर्णमालेच्या संदर्भानं आले आहेत त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत हे फक्त शाब्दिकच्या संदर्भानं आलेले विसंगत घटक यावर आधारितच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर अधिक वेळ न घेता दोन हजार सतरामध्ये जे टॅटचे पेपर झाले होते ऑनलाईन त्या पेपरमधील प्रश्नपत्रिका एक ते प्रश्नपत्रिका पाच अशा पाच प्रश्नपत्रिकांमधील विसंगत घटक या टॉपिकवरील प्रश्नांचा सराव करून घेवयात प्रश्न बघा काय आहे दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा टोपी कॅप किंवा केसांचा टोप टोपी आणि जोडा थोडंसं इंग्लिश इंग्लिश आणि मराठीमधनं कन्फ्युजन होईल आपण इंग्रजी जर वाचलं तर एकदा कॅप मानत एकदा विग म्हणते ज्याला टोप म्हणू आपण केसाचा तो आणि एकदा हॅट मानताहेत आणि एकदा आहेत ते जोडा तर याच्यातलं वेगळं काय काढायचं बघा याच्यामधलं कॅप विग आणि हॅट हे सर्वच्या सर्व जे आहे हे डोक्यांशी संबंधित आहेत डोक्यांशी संबंधित आहेत आणि जे जोडा जो आहे ज्याला आपण बूट म्हणू शूज म्हणू हा पायाशी संबंधित आहे म्हणजे वेगळा पर्याय हा शब्द ह्या हा प्रश्न सोडवताना एक वेगळा आहे तो बाहेर न काढता जर आपण तीन कॉमन जर काढले तर आपोआप आपलं उत्तर बाहेर पडतं म्हणून इथे आपल्याला जे उत्तर बाहेर पडतं वेगळं आपलं ते उत्तर असणार आहे जोडा म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा दिलेल्या पर्यायामधून वेगळे काय ते बाहेर काढा आणि पर्याय आहेत बघा टोपली वाडगे बॅग आणि सुरी याच्यामध्ये पण तेच करायचं की कॉमन तीन काही रिलेशि रिलेशन आहे का याच्यामध्ये तर आपण पाहिलं की वाचलं की आपल्याला असं लक्षात यायला लागलं की याच्यामध्ये टोपली त्यानंतर वाटगे म्हणजे बघा टोपली वाटगे आणि बॅग याच्यामध्ये काहीतरी वस्तू ठेवता येतील बरोबर आहे वस्तू ठेवता येतील पण सुरी सुरीनं वस्तू कापता येईल किंवा सुरी ही एक वस्तूच आहे असं ती बाहेर पडेल म्हणजे सुरीवर काही वस्तू ठेवता येणार नाही असं पण तुम्ही त्याला बाहेर काढू शकता म्हणजे याच्यामध्ये कॉमन काय आहे ए बी सीमध्ये तर ह्या वस्तू ठेवता येतील टोपल्यामध्ये वाडग्यामध्ये आणि बॅगमध्ये आणि सुरी तर सुरीनं वस्तू कापता येईल म्हणजे सुरीच काय ह्याला वेगळं उत्तर आहे आपलं म्हणून तोच वेगळा बाहेर पडेल जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर नेक्स्ट बघा दिलेल्या पर्यायामधून वेगळे काय ते बाहेर काढायचे परत नियतकालिक कादंबरी शब्दकोश आणि निबंध आता याच्यामध्ये वेगळा शब्द काय आहे तर याच्यामध्ये वेगळा शब्द आहे निबंध कशामुळं बाहेर काढू आपण याला बघा नियतकालिक कादंबरी आणि शब्दकोश या हे प्रकाशित करता येतात बघा हे ये म्हणजे यांचं प्रकाशन असतं ठीक आहे त्याचबरोबर यांच्या आवृत्त्याही निघतात आवृत्त्याही निघतात बरोबर आहे हा नियम लागू पडत नाही निबंधाला म्हणून निबंध काय पडेल वेगळा पडेल जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा दिलेल्या पर्यायामधून वेगळे काय ते बाहेर काढायचे पिवळा हिरवा पिवळा नारंगी पिवळा ब्लॅक लाल नारंगी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लाल नारंगी कारण वरील पर्यायामध्ये ए बी सीमध्ये पिवळा कलर येऊन एक नवीन कलर बनतो आहे इथे मात्र डी वेगळा आहे उत्तर आन्सर की नुसार जरी डी असलं तर सी उत्तर असण्याची पण थोडीशी शक्यता आपल्याला आहे कारण मिक्स केल्याच्यानंतर हे रंग जनरली पिवळ्यात मिक्स केला निळा किंवा पिवळ्यात मिक्स केला लाल तर हिरवा नारंगी त्याच्यानंतर आपल्याला हा पण नारंगी रंग मिळतो मात्र हा ब्लॅक कलर आपल्याला तसा मिळत नाही म्हणून काही अंश उत्तर ब्लॅक पण आन्सर की नाही सरळ सरड़ सरळ आपल्याला डी हे उत्तर दिलेलं आहे त्यानंतर बघा दिलेल्या पर्यायामधून वेगळे काय ते बाहेर काढा ब्लेड प्लेट कात्री आणि सुरी याच्यातून वेगळं काय ते बाहेर काढायचं आहे बघा आपण जर काळजीपूर्वक जर वाचलं तर बघा ब्लेड त्याच्यानंतर कात्री आणि त्याच्यानंतर सुरी यांचं एकच काम आहे की ज्यांच्या यानं वस्तू काय येतील कापता येतील यानं वस्तू कापता येतील मात्र प्लेट प्लेटमध्ये वस्तू ठेवता येईल म्हणजे प्लेटच काय झाला हा वेगळा झालेला आहे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणून आपल्या म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल आणि ए सी आणि डी हे एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये बीच त्या कॅटेगिरीमध्ये येणार नाही ना, ना, म्हणून बीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा काय बघायचं पांढरा घानेरडा सोपा कठीण श शूर भित्रा आणि शेवट आणि सुरुवात आपल्याला वाचलं कीच असं लक्षात येतं की काहीतरी विरुद्ध अर्थाच्या शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत ज्याच्यामध्ये एक वेगळी आहे तर बघा आता पांढरा घानेरडा सोपा कठीण सोपा कठीण बरोबर वाटते शूर आणि भित्रा ही पण बरोबर विरुद्धार्थाची झाली आहे शेवट आणि सुरुवात ही पण झाली आहे आता पहिलीच झाली नाही म्हणून ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण बघा पांढऱ्याच्या विरुद्ध घानेरडा होतं का नाही पांढऱ्याच्या विरुद्ध काय पाहिजे होतं पांढरा काळा पाहिजे होतं आल्या लक्षामध्ये किंवा घाणेरड्याच्या विरुद्ध काय पाहिजे होतं स्वच्छ पाहिजे होतं म्हणून तीच ऑड आहे हेच ऑड आहे बाकीचे बी सी आणि डी आहे हे विरुद्धार्थाचे शब्द आहेत हेच थोडासा वेगळा आहे म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा श्वासोच्छ्वास पचन रोग आणि रक्तदाब परत एकदा सायन्सच्या संदर्भानं प्रश्न पण वाचला कीच आपल्याला कळायला लागला की श्वासोच्छवास ज्याला आपण रिस्पॅरेशन असं म्हणतो नंतर पचन डायजेशन त्यानंतर रोग डिसीज आणि रक्तदाब ब्लड प्रेशर आता ब्लड प्रेशर डायजेशन आणि रिस्पॅरेशन ह्या शरीरातल्या प्रोसेस आहेत या शरीरातल्या प्रोसेस आहेत आणि रोग ही बिघाड आहे रोग काय आहे ही बिघाड आहे म्हणून रोग बाहेर पडेल कारण श्वासोच्छास पचन आणि रक्तदाब या प्रोसेसेस या शरीरामधल्या विशिष्ट घटना म्हणा त्याला प्रोसेस म्हणा प्रक्रिया क्रिया म्हणा मात्र रोग हा बिघाड आहे म्हणून त्यालाच आपल्याला बाहेर काढावा लागेल म्हणून सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठरणार आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा दिलेल्या पर्यायामधून वेगळा शब्द बाहेर काढायचा आहे परत परत एकदा क्रिकेट हॉकी बिलियर्ड्स आणि फुटबॉल क्रिकेट हॉकी बिलियर्ड्स आणि फुटबॉल खरं तर सोपा प्रश्न पण थोडंसं माहीत पाहिजे होतं आपल्याला की नेमकं काऊन एखादा याच्यातला पर्याय वेगळा पडतो बघा क्रिकेट हॉकी आणि फुटबॉल हे जे गेम आहेत हे आउटडोअर गेम आहेत आउटडोअर गेम आहेत बाहेर खेळल्या जातात मैदानावर आणि बिलियर्ड्स हा इनडोअर गेम आहे तुम्हाला बिलियड्स असाही बाहेर काढता येईल की हा इनडोअर आहे घराच्या आत खेळू शकतो आपण ते टेबलवर मारतो चेंडू किंवा तुम्ही जर संख्या पाहिली खेळणाऱ्यांची तर क्रिकेट हॉकी फुटबॉल यांच्यामध्ये दोनपेक्षा जास्त खेळाडू आहेत अकरा अकरा वगैरे असे खेळाडू आहेत तीनही खेळाडूमध्ये म्हणजे खेळांमध्ये आणि बिलियड्समध्ये दोन खेळाडू असतात म्हणजे असाही तुम्हाला दोनही पद्धतीनं बिलियड्स उत्तर काढता आलं असतं म्हणून क्रिकेट हॉकी आणि फुटबॉलमध्ये साम्ये कोण ऑड आहे तर बिलियर्ड्स हा ऑड आहे म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मला वाटतं हा शेवटचा क्वेश्चन्स होता आपला उद्देश एकच आहे की येणाऱ्या टॅटमध्ये आपला एकही मार्क्स जाता कामा नये हा जरी टॉपिक सोपा हो असला तरी आपली उजळणी आपला सराव होणं अपेक्षित आहे म्हणून जर असा एक्झामला म्हणजे येणारच आहे म्हणजे पिक आऊट ऑड वन हा क्वेश्चन्स शब्दाच्या संदर्भाने येईल वर्णमालिकेच्या संदर्भानं येईल आणि अंकांच्याही संदर्भानं येईल म्हणजे आपले हातचे तीन मार्क्स असणारे हे व्हिडिओ आहेत त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघत चला आपल्या मित्रांनाही व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचाही या एक्झामसाठी फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद